Hello friends, welcome to CareKiLaw channel. Friends, today we will see the procedure to file application for maintenance, its alteration and enforcement of maintenance order under section 126, 127 and 128 of Criminal Procedure Code. So friends, watch our complete video, like it, share it, comment on it and don't forget to subscribe our channel. So friends, first of all we will see procedure to file application for maintenance. As per section 126 subsection 1, proceedings under section 125 may be taken against any person in any district where he is or where he or his wife resides or where he last resided with his wife or as the case may be with the mother of illegitimate child. Manjits, सेक्शन 125 ऑफ सीआरपीसी नुसार मेंटेनन्स मिळण्याकरता कोणतीही व्यक्ती कोणत्याही जिल्ह्यात अर्ज दाखल करू शकते ज्या ठिकाणी ती व्यक्ती राहत असेल किंवा ज्या ठिकाणी ती व्यक्ती किंवा त्याची पत्नी राहत असेल किंवा ज्या ठिकाणी ती व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत शेवटची राहिली असेल किंवा त्या इलेजिटिमेट अपत्याच्या आईसोबत राहिली असेल अशा ठिकाणी मेंटेनन्स मिळण्याकरता अर्ज दाखल करता येतात. Friends, now we will see what will be the actual procedure of court in maintenance proceeding while recording evidence. As per section 126 subsection 2, all evidence in such proceedings shall be taken in the presence of the person against whom an order for payment of maintenance is proposed to be made or when his personal attendance is dispensed with in the presence of his pleader and shall be recorded in the manner prescribed for summons cases. म्हणजेच ज्याच्या विरुद्ध मेंटेनन्स मिळण्याकरता अर्ज दाखल केला आहे ती व्यक्ती न्यायालयात हजर असताना अशा प्रकरणात सर्व साक्षीदारांचे साक्ष पुरावे म्हणजेच एव्हिडन्स रेकॉर्ड झाले पाहिजे किंवा त्याला प्रत्यक्ष हजर राहण्यापासून सूट दिली असल्यास त्यांचे वकील हजर असताना सर्व साक्षीदारांचे साक्ष पुरावे म्हणजेच एव्हिडन्स रेकॉर्ड व्हायला पाहिजे आणि हे सर्व साक्ष पुरावे रेकॉर्ड करण्याकरता समन्स केसेसमध्ये एव्हिडन्स करिताची जी प्रोसिजर दिलेली आहे ती प्रोसिजर फॉलो केली पाहिजे. फ्रेंड्स, नाव वी विल सी प्रोविजो ऑफ सेक्शन 126 ऑफ सीआरपीसी. प्रोव्हाइडेड दॅट इफ द मॅजिस्ट्रेट इज सॅटिस्फाईड दॅट द पर्सन अगेन्स्ट होम अँड ऑर्डर फॉर पेमेंट ऑफ मेंटेनन्स इज प्रपोज टू बी मेड इज विलफुली अवॉइडिंग सर्व्हिस ऑर विलफुली निग्लेक्टिंग टू अटेंड द कोर्ट, the magistrate may proceed to hear and determine the case ex parte and any order so made may be set aside for good cause shown on an application made within 3 months from the date thereof subject to such terms including terms as to payment of cost to the opposite party as the magistrate may think just and proper. Manjesh, gair arzadar hai हेतू पुरस्पररित्या नोटीस घेण्यास टाळाटाळ करीत आहे किंवा न्यायालयात हजर राहण्यास दुर्लक्ष करीत आहे असे न्यायालयाच्या निदर्शनात आल्यास न्यायालय ते प्रकरण एक्सपार्टी चालवून तसा आदेश पारित करू शकते आणि त्यानंतर गैरअर्जदाराने जर 3 महिन्याच्या आत तो आदेश सेट असाइड करण्याचा अर्ज केल्यास आणि न्यायालयाला योग्य वाटल्यास अर्जदाराला कॉस्ट देण्याच्या व इतर अटीवर अर्ज मंजूर करून पुन्हा गैरअर्जदाराला प्रकरण पुढे चालवण्याची संधी मिळू शकते. नाव वी विल सी द ज्युरिसडिक्शन ऑफ कोर्ट. ॲज पर सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 126, द कोर्ट इन डीलिंग विथ ॲप्लिकेशन्स अंडर सेक्शन 125 शॅल हॅव द पॉवर टू मेक सच ऑर्डर ॲज टू कॉस्ट ॲज मे बी जस्ट. म्हणजेच ज्या न्यायालयाला सेक्शन 125 ऑफ सीआरपीसी नुसार अर्ज चालवण्याचा अधिकार आहे त्याच न्यायालयात वरीलप्रमाणे अर्ज दाखल करता येतात. फ्रेंड्स, नाऊ वी विल सी सेक्शन 127 ऑफ सीआरपीसी, दॅट इज अल्टरेशन इन अलाउन्सेस. ॲज पर सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 127, ऑन प्रूफ ऑफ अ चेंज इन द सर्कमस्टान्सेस ऑफ एनी पर्सन रिसिव्हिंग अंडर सेक्शन 125 अ मंथली अलाउन्स फॉर द मेंटेनन्स ऑर इंटरिम मेंटेनन्स ऑर
ordered under the same section to pay a monthly allowance for the maintenance or interim maintenance to his wife, child, father or mother, as the case may be, the magistrate may make such alteration as he thinks fit in the allowance for the maintenance or interim maintenance as the case may be. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीच्या परिस्थितीत बदल झाल्यास सेक्शन 125 सीआरपीसी नुसार मेंटेनन्स किंवा इंटरिम मेंटेनन्स मिळत असलेल्या पत्नी, अपत्य किंवा आई वडील यांना न्यायालयात योग्य वाटल्यास आणि तसा पुरावा आल्यावर त्या मेंटेनन्सच्या आदेशात बदल होऊ शकतो. फ्रेंड्स, नाऊ वी विल सी द इफेक्ट ऑफ डिसिजन ऑफ कॉम्पिटंट सिव्हिल कोर्ट अपॉन ऑर्डर ऑफ मेंटेनन्स अंडर सेक्शन 125 ऑफ सीआरपीसी. As per subsection 2 of section 127 of Criminal Procedure Code, where it appears to the magistrate that in consequence of any decision of competent civil court, any order made under section 125 should be cancelled or varied, he shall cancel the order or, as the case may be, vary the same accordingly. Manjesh, subsection 2 of section 127 nusar, त्याच पक्षकारांच्या इतर प्रकरणात जर कॉम्पिटंट सिव्हिल कोर्टाने एखादे जजमेंट दिलेले असल्यास त्या अनुषंगाने कलम 125 सीआरपीसी नुसार झालेला आदेश तेच न्यायालय कॅन्सल करू शकते किंवा त्यात बदल करू शकते. फ्रेंड्स, ॲज पर सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 127, वेअर एनी ऑर्डर हॅज बीन मेड अंडर सेक्शन 125 इन फेवर ऑफ वुमन who has been divorced by or has obtained a divorce from her husband, the magistrate shall, if he is satisfied that the woman has, after the date of such divorce, remarried, cancel such order as from the date of her remarriage. म्हणजेच एखाद्या स्त्रीच्या फेवरमध्ये कलम 125 सीआरपीसी नुसार मेंटेनन्सची ऑर्डर झालेली आहे आणि त्यानंतर त्या स्त्रीने डिवोर्स घेतला किंवा त्यानंतर रिमॅरेज केले असा पुरावा असल्यास न्यायालय त्या डिवोर्स किंवा रिमॅरेजच्या तारखेपासून मेंटेनन्सची ऑर्डर कॅन्सल करू शकते. फ्रेंड्स, ॲज पर सबसेक्शन 3 क्लॉज बी, द वुमन हॅज बीन डिवोर्स बाय हर हजबंड अँड दॅट शी हॅज रिसिव्ड वेदर बिफोर ऑर आफ्टर द डेट ऑफ सेट ऑर्डर द होल ऑफ द सम विच अंडर एनी कस्टमरी ऑर पर्सनल लॉ applicable to the parties was payable on such divorce, cancel such order. 1. In the case where such sum was paid before such order from the date on which such order was made, and 2. In any other case from the date of expiry of the period, if any, for which maintenance has been actually paid by the husband to the woman. Friends, as per clause C, the woman has obtained a divorce from her husband and that she had voluntarily surrendered her right to maintenance after her divorce, cancel the order from the date thereof. म्हणजे जर एखाद्या स्त्रीने तिच्या पतीपासून डिवोर्स घेतलेला आहे आणि तिने स्वइच्छेने तिचा मेंटेनन्सचा हक्क सोडलेला आहे तर अशा प्रकरणात न्यायालय त्या डिवोर्सच्या तारखेपासून मेंटेनन्सची ऑर्डर कॅन्सल करू शकते. Friends, as per subsection 4, at the time of making any decree for the recovery of any maintenance or dowry by any person to whom a monthly allowance for the maintenance and interim maintenance or any of them has been ordered to be paid under section 125, the civil court shall take into account the sum which has been paid to or recovered by such person as monthly allowance for the maintenance and interim maintenance or any of them as the case may be in pursuance of the said order. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीविरुद्ध न्यायालयाने सेक्शन 125 सीआरपीसी नुसार मेंटेनन्सच्या रिकव्हरीकरिता आदेश दिलेला आहे किंवा अशा प्रकारे दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने त्या व्यक्तीने मेंटेनन्स किंवा इंटरिम मेंटेनन्स पेड केलेला आहे अशा पक्षकारांच्या सिव्हिल सूटमध्ये सिव्हिल कोर्ट मेंटेनन्सची डिक्री देताना त्या व्यक्तीने वरील प्रकरणात पेड केलेली मेंटेनन्सची रक्कम कन्सिडर करू शकते. फ्रेंड्स, नाऊ वी विल सी एन्फोर्समेंट ऑफ ऑर्डर ऑफ मेंटेनन्स. ॲज पर सेक्शन 128 ऑफ सीआरपीसी,
A copy of the order of maintenance shall be given without payment to the person in whose favor it is made, or to his guardian, if any, or to the person to whom the allowance is to be paid, and such order may be enforced by any magistrate in any place where the person against whom it is made may be, on such magistrate being satisfied as to the identity of the parties and non-payment of the allowance due. म्हणजेच अशा प्रकारचे मेंटेनन्सच्या ऑर्डरची कॉपी ज्याच्या फेवरमध्ये ऑर्डर पास झालेली आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळायला पाहिजे, आणि अशा प्रकारचे मेंटेनन्सच्या ऑर्डरची रिकव्हरी ज्याच्या विरुद्ध ती ऑर्डर झालेली आहे ती व्यक्ती ज्या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात राहत असेल त्या न्यायालयात वसुलीचे प्रकरण दाखल करून करता येते.